नमस्कार, मी धनश्री. आज मी तुम्हाला खरा देवचाफा आणि देवचाफ्याची हायब्रिड व्हरायटी याच्यामधला फरक कसा ओळखायचा हे या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर ही आहे देवचाफ्याची हायब्रिड व्हरायटी. आता नर्सरीमध्ये ही मोठी फुलं येणारा आणि मधला पिवळा रंग कमी असणारा हा एक देवचाफा मिळतो, पण तो खरा देवचाफा नाही, ही हायब्रिड व्हरायटी आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खरा देवचाफा पण दाखवणार आहे. हे बघा, याचं फूल बघा, याच्या पाकळ्या थोड्याशा अशा सेपरेट असतात आणि याचा मधला जो पिवळा रंग आहे तोसुद्धा कमी आहे, पांढरा रंग जास्त दिसतो याला उठून. या एका मोठ्या कुंडीमध्ये हे देवचाफ्याचं झाड लावलेलं आहे आणि ते आता खूप मोठं वाढलं आहे. कुंडीत लावून आपण वेळच्या वेळी कटिंग करत राहिलो तर कुंडीमध्ये सुद्धा चाफा चांगला येतो. चाफा हे मूळचं अमेरिकन झाड आहे, भारतीय नाही आहे. अमेरिकेत याला डेडमन्स फ्लॉवर या नावाने ओळखलं जातं, पण आता भारतातल्या उष्ण आणि दमट हवामानात चाफा चांगलाच रुजला आहे. हे बघा, हे जे आहे याला ज्या पाच अशा सुंदर सुबक पाकळ्या असतात त्यामुळे ते आकर्षक दिसतं फूल आणि फुलांचे भरपूर गुच्छ येतात. पण चाफ्याच्या झाडाच्या फुलांबरोबर चीकसुद्धा येतो आपण फूल तोडलं की. हे बघा, याची कळीसुद्धा किती आकर्षक दिसते. चाफ्याला तसं पाणीसुद्धा कमी लागतं आणि या हायब्रिड व्हरायटीला वर्षभर भरपूर फुलं येतात. हा चाफा ओळखायची अजून एक खूण म्हणजे याची पानं थोडी गोलाकार असतात टोकाला आणि चकाकदार असतात. आता आपण खऱ्या देवचाफ्याच्या फुलाकडे वळूया. हे बघा, हे आहे खऱ्या देवचाफ्याचं फूल. तुम्हाला बघूनच कळेल की मधला पिवळा रंग खूप उठून दिसतो आहे, डार्क आहे आणि पांढरा रंग कमी आहे आणि कळीलासुद्धा थोडी गुलाबी छटा दिसते आहे बघा आपल्याला. आणि पानांमधला फरक जो मी तुम्हाला सांगितला होता, याची पानं टोकाकडे निमुळती आहेत हे बघा. आणि या पानांचा रंगसुद्धा जास्त गर्द हिरवा नसतो. या चाफ्याचं फूल थोडंसं डार्क आणि थोडं पाकळ्या पण जाड असतात याच्या आणि छोट्या असतात. तर ही अशी चाफ्याचे दोन्ही व्हरायटी आपण आपल्या घरी कुंडीमध्ये लावू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.